सध्या राज्यांच्या नेतृत्वामध्ये द्विधा मनस्थिती पाहायला मिळते. आज आपण चर्चा करणार आहोत देशाचे माजी कृषी मंत्री शरद पवार साहेबांसोबत. पवार साहेब, आपलं आय बीन लोकमतमध्ये स्वागत आहे. आपण जाणताच आहात सगळ्या परिस्थितीचा आढावाही घेत आहात. 13 लाख टन तूर अजूनसुद्धा शिल्लक आहे. फक्त 3,20,000 तूर खरेदी केली गेली आणि नाफडीची केंद्र कालपासून बंद झाली होती. मुख्यमंत्री जरी आश्वासन देत असले, निर्णय घेत असले, तरी खालच्या पातळीवर इम्प्लिमेंटेशन होताना आपल्याला निर्णयांचं पाहायला मिळत नाही. असं आहे की शेतीच्या क्षेत्रामध्ये गेली 10 वर्ष आम्ही लोक ज्यावेळी ही जबाबदारी बघत होतो त्यावेळेला आमच्यापुढे बऱ्याच समस्या होत्या. पण त्यातल्या समस्येच्या संदर्भात उत्पादनवाढीची जी समस्या होती त्याला शेतकऱ्यांना चांगली किंमत देऊन तांदूळ, गहू, साखर, कापूस या 4 पिकाच्या संबंधी स्वयंपूर्णचा सोडा, पण भारत हा निर्यातदार देश झाला आणि जगातल्या पहिल्या 1-2 मध्ये जसं तांदूळ जगातला लार्जेस्ट एक्सपोर्ट करणारा देश भारत झाला, किंवा गहू, साखर आणि कापूस सेकंड लार्जेस्ट एक्सपोर्ट करणारा देश हा भारत झाला. त्याच्यामध्ये सरकारचं धोरण पॉझिटिव्ह होतं हे जरी खरं असलं तर खरं योगदान शेतकऱ्यांचं होतं. आणि त्यांनी कष्ट खूप केले आणि ही देशाची गरज भागून देशाला दुनियेच्या दारात अन्नधान्य मागून आपल्या पोटाचा प्रश्न सोडवण्यासाठी लाचारीची वेळ देऊ नये ही भावना शेतकऱ्यांच्यात निर्माण होती. त्यामुळे याच्यात आपण यश आलो. 2 गोष्टीच्या संबंधी आम्ही कमी पडूच, एक खाद्यतेल आणि विविध प्रकारच्या डाळी. खाद्यतेल साधारणतः 18 ते 20 हजार कोटीचं आपण आयात करत होतो आणि डाळी साधारणतः 8 ते 10 हजार कोटीचं आपण आयात करत होतो. आणि त्यामुळे ते एक आव्हान होतं, ते शासनाच्या समोर होतं, कृषी विभागाकडे होतं आणि शेतकऱ्यांच्या समोर सुद्धा होतं. आणि म्हणून या 2 सेक्टरमध्ये अधिक लक्ष केंद्रित केलं आणि अधिक उत्पादन वाढेल कसं याची काळजी घेतली. साधारणतः शेतकऱ्यांची प्रवृत्ती तुझ्यासारखं पीक घ्यायला फारसं उत्साही नसते आणि त्याचं कारण आता गहू काय, तांदूळ काय ही सगळी पिकं ही 1-3-4 महिन्यात येणारी पिकं आणि तुरीच्यासाठी मात्र 6-8 महिनेसुद्धा थांबावं लागतात. आणि म्हणून साधारणतः शेतकरी असं करायचा की कापूस आहे तर कापसाच्या पिकामध्ये मध्ये 1 तुरीची लाईन एवढीच मर्यादित ठेवून त्याच्याखाली ज्या जमीन म्हणजे अडकवायचं नाही ही त्याची मानसिकता बदलण्याच्यासाठी तुरीला अधिक भाव द्यायचा हा धाडसी निर्णय घेतला गेला. आणि मला आनंद आहे की गेल्या 2 वर्षापूर्वीपर्यंतसुद्धा गेल्या वर्षीपर्यंतसुद्धा तुरीला फार चांगले भाव यायला लागले आणि चांगले भाव मिळाल्याच्यानंतर या देशात शेती आणि शेतकऱ्याच्या दृष्टीने पहिला मुद्दा की त्याला चांगली किंमत मिळाली तर कोणी सांगावं लागत नाही, बरोबर, तर लगेचच त्याच्यामध्ये जातो. आणि तुरीला चांगले भाव मिळायला लागल्याच्यानंतर लोकांनी त्या क्षेत्रात उभी घातली आणि फार मोठ्या प्रमाणात तुरीचं उत्पादन करायला सुरुवात केली. गेल्या वर्षी भावही चांगले आले आणि देशाची आयात थांबायला मदत झाली. आता हे एकदा धोरण सरकारने स्वीकारल्याच्यानंतर आणि नव्या सरकारनेसुद्धा ह्या धोरणाला पाठिंबा देऊन राबवल्याच्यानंतर नव्या म्हणजे मोदी सरकारने यंदाच्या वर्षीसुद्धा हे पीक वाढलं. आणि साहजिकच आहे की आज जसा पंजाबमधून सगळा गहू आणि तांदूळ खरेदी केला जातो तशी इथे व्यवस्था केली पाहिजे ही शेतकऱ्यांची अपेक्षा होती. ती खरेदी करण्याच्यासाठी फारशी यंत्रणा नव्हती म्हणून असा प्रसंग आला तर आपण नेहमी नाफेड किंवा राज्याच्या मार्केटिंग फेडरेशन या दोघांची मदत घेत असतो आणि त्या पद्धतीनं ही खरेदी सुरू झाली. भाव पडलेले होते पण शासकीय भाव पडलेल्या भावाच्या पेक्षा थोडे बरे होते आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी नाफेड खरेदी करायच्या नंतर
मोठ्या प्रमाणात तूर ही बाजारामध्ये आणली, ती एका विशिष्ट तारखेपर्यंत खरेदी करायचा निर्णय घेतला आणि एकदम आता नाफेजने सांगितलं की आता मी खरेदी करू शकत नाही या तारखेनंतर. मला हे समजत नाही की या तारखेनंतर म्हणजे काय. तूर ही लगेचच्या लगेच अशी नाशवंत व्हाव नाही की आज खरेदी केली किंवा आणखी 4 दिवसांनी खरेदी केली आणि ती ठेवावी लागली तर ती काही नष्ट होत नाही किंवा खराब होत नाही. जसं नाशवंत माल खराब होतो ते काही चित्र तुरीच्या बाबतीत नाही आहे. आणि म्हणून ज्या वेळेला देशाला गरज होती म्हणून आपण आयात करत होतो, ते आयात करण्याचं चित्र बदलण्याच्या संबंधीचं कर्तृत्व या राज्यातल्या या देशातल्या शेतकऱ्यांनी दाखवल्याच्या नंतर सरकारची जबाबदारी ही आहे की सरकारची नीती होती आयात थांबवून यांना अधिक प्रोत्साहित करायची. आणि ती प्रोत्साहित करायची नीती स्वीकारल्याच्या नंतर लोकांनी त्याला प्रतिसाद दिला आणि त्यांचा माल तयार झाल्याच्या नंतर घेत नाही हा सरासर शेतकऱ्यांचा अन्याय. आणि मला नुसती अन्यायाची काळजी वाटत नाही पण मला काळजी अशी वाटते की शेतकरी एकदा या अनुभवातून उदासीन झाला आणि हे पीक न घेता दुसरं पीक घेण्याचा विचार करायला लागला तर पुन्हा एकदा मला जगाच्या बाजारातून तूर या ठिकाणी आयात करावं लागेल आणि परकीय चलन हे या देशाचं आम्हाला त्या ठिकाणी खराब करावं लागेल. आणि म्हणून देशाच्या अर्थव्यवस्थेच्या दृष्टीनं, देशाच्या परकीय चलनाच्या रक्षणाच्या दृष्टीनं आणि देशाची गरज ही पूर्तता करण्याच्या दृष्टीनं हा निर्णय केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तातडीने बदलला पाहिजे. नाफेजला त्यांनी तूर खरेदी करायला सांगितली पाहिजे. दैनंदिन आहारामध्ये डाळ एका विशिष्ट प्रमाणामध्ये असणं ते माणसाच्या प्रकृतीच्या आणि आरोग्याच्या दृष्टीनं अत्यंत गरजेचं आहे. प्रोटीनची गरज असते, आणखीन काही काही गोष्टींची जी निश्चित गरज असते त्याच्याकडे सरकारने दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि मी आता बघतो, मी काल सोलापूरला होतो, औरंगाबादला होतो 2 दिवसापूर्वी, त्या सगळ्या भागातले शेतकरी येऊन एकच गोष्ट सांगतात की आमचा माल येऊन पडला आहे आणि हे खरेदी करत नाहीत, आता त्या मालाचं काय करायचं ह्याची चिंता त्यांना. आणि माल प्रत्यक्ष मार्केटमध्ये आहे म्हणजे त्याच्या घरातही नाही. आणि यावेळेला सरकारने, राज्य सरकारने पुढाकार घेऊन केंद्राला सांगितलं पाहिजे, नाफेजला सांगितलं पाहिजे. कधी कधी नाफेजला अशा परिस्थितीमध्ये काही मर्यादा येतात आणि ती नाफेजच्या मर्यादा दूर करण्याच्यासाठी एक पद्धत आहे देशामध्ये की समजा नुकसान झालं तर 50% नुकसान केंद्र सरकार सोसतं, 50% राज्य सरकार सोसतं आणि त्याच्यातून शेतकऱ्याला दिलासा देतो. हे अनेक वर्षापासून विविध पिकांच्या संबंधीची जी नीती आहे ती तुरीच्या बाबतीत लावली पाहिजे. कारण पुन्हा एकदा शेतकरी जर उदासीन झाला तर तुरीच्या आणि डाळीच्या पिकाकडे तो वळणार नाही आणि त्याची किंमत देशाला द्यावी लागेल. माझी आग्रहाची विनंती आहे राज्य सरकारला आणि केंद्राला की तुम्ही कृपा करा आणि हे असं अव्यवहारी धोरण आखून शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करू नका. नक्कीच पवारसाहेब, आपण म्हणताय त्याच अनुषंगाने आज मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतला की राज्य सरकार आता तूर खरेदी करणार आहे, 1,000 कोटी रुपयांचं त्याच्यासाठी विशेष प्रावधान करण्यात आले असं मुख्यमंत्री म्हणतायत. हे उशिरा सुचलेलं शहाणपण आहे की नियोजनाचा अभाव आहे. ठीक आहे, असं आहे की त्यांनी आज जर केलं असेल तरी माझी तक्रार नाही, निश्चित उशीर केला. त्याच्यात नुकसान शेतकऱ्याचं आहे. वर उन्हामध्ये 45 डिग्रीमध्ये लोक मंडईमध्ये मार्केटमध्ये बसलेले आहेत. 1-2 ठिकाणी काहींच्या फुकूचा परिणाम झाला, 1-2 ठिकाणी लोक मृत्युमुखी पडले अशी माहिती आहे माझ्याकडे, मी कन्फर्म केलेली नाही. पण ही इतकी अवस्था याची वेळ येऊन दिली ही निश्चितपणानं सरकारचा दृष्टिकोन याच्यातला शहाणपणाचा होता. पण आता जे म्हणत आहेत की नक्की किती खरेदी करतील याची अजूनही माझ्या मनात शंका आहे. आणि म्हणून जरी राज्य सरकारने जाहीर केलं असलं तर शेवटचा तुरीचा दाणा जोपर्यंत जात नाही आणि शेतकऱ्याला याच्यातून जास्त किंमत मिळत नाही तोपर्यंत आम्ही आमचे फिंगर्स क्रॉस करतो. बघूयात. पवारसाहेब, आपण कृषीमंत्री होता, जेव्हा अशा पद्धतीचं बंपर पीक शेतकरी घेतात, अर्थात कृषीमंत्री असतील, राज्याचे महसूल मंत्री असेल, त्यांच्या मुख्यमंत्री असेल, त्यांच्याकडे हा आढावा येतो की राज्यात एवढं एवढं पीक आहे, त्यानुसार राज्य शासन संबंधित राज्य शासन पॉलिसी ठरवते आढावा घेऊन खरेदी करण्यासंदर्भात किंवा इतर.
तर या सरकारकडे हा एक नियोजनाचा अभाव किंवा ग्राउंड रियालिटी माहीत नसलेल्या नाही पिकाचा अभाव आहे हे खरं महत्त्वाचं आहे. पण त्याच्यापेक्षा राज्य सरकारचं कृषी विभाग सगळ्या विभागाच्या प्रमुखांच्या बैठका घेऊन मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत संमती घेऊन किती या राज्यामध्ये ते पीक घ्यायचं याचा कार्यक्रम ठरवतं. तसा तुरीचाही कार्यक्रम ठरवला जातो आणि तो कार्यक्रम राबवण्याच्यासाठी त्या त्या विभागाचे मंत्री आणि काही वेळेस इव्हन मुख्यमंत्री हे विधानसभेचे विधिमंडळाचे सभासद खासदार जिल्हा परिषदेचे पदाधिकारी त्याच्यानंतर सहकारी संस्थांचे पदाधिकारी बँकांचे पदाधिकारी आणि तिथले कृषी विभागाचे सगळे अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्या संयुक्त बैठका घेतात. मग तो खरीपचा कार्यक्रम राबवायचा असेल रवीचा कार्यक्रम असो तो कार्यक्रम दिला जातो आणि तो कार्यक्रम दिल्याच्या नंतर मग तो कार्यक्रम खाली शेतकऱ्यांनी राबवला आणि त्याच्यातून उत्पादन आलं आणि तो माल घेतला नाही किंवा तो माल नंतर घेण्याच्यासाठी मधीच बंद केला पुन्हा सुरू केला याच्यामध्ये निश्चितपणानं नुसता अभाव याचा नाही आहे नियोजनाचा पण याच्यामध्ये जो कार्यक्रम आपण आखून शेतकऱ्यांना शब्द दिला तो न पाळण्याच्या संबंधीची भूमिका आहे. साहेब काल देवेंद्र फडणवीस दिल्लीला गेले होते रामविलास पासवानांची भेट घेतली पण एक नैराश्यच हाती आलं कारण त्यांनी सांगितले की फक्त 22 तारखेपर्यंत ज्या गाड्या रांगेत उभ्या आहेत त्यांचीच फक्त तूर खरेदी केली जाईल. मात्र असे अनेक शेतकरी ज्यांच्या अजून शेतात तूर आहे अशा शेतकऱ्यांचं काय याचं उत्तर मात्र अजून ना केंद्राकडून आलं किंवा राज्याकडून नाही नाही ते रांगेच नाही. मी माझ्याकडे तर शेतकऱ्यांनी काल सांगितलं की मार्केटमध्ये आमची तूर आहे ती घेत नाहीत रांगेतली वगैरे ते नंतर मार्केटमध्ये आज प्रत्यक्ष तिथं आणून ठेवलेली आहे ती घेत नाहीत आणि त्यामुळं ही तर आता म्हणजे मार्केटमध्ये आलेली रांगेत आलेली आणि शेतकऱ्याच्या घरामध्ये आता ती काढणी करून त्यामध्ये भरून यायच्या प्रक्रियेचं आहे तर तिसरा टप्पा आहे तो तर आहेच. म्हणूनच मी मगाशी म्हणलं की शेवटचा तुरीचा दाणा जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही आमचे फिंगर्स क्रॉस करतो. आम्हाला याचं राजकारण करायची इच्छा नाही संघर्षाची भूमिका घेण्याची वेळ येऊन अशी मनोभावाची इच्छा आहे आणि शेतकऱ्यांची याच्यातून सुटका व्हावी अशी आमची अपेक्षा आहे. आम्ही बघूया 1-4 दिवसामध्ये याच्यात सरकारचं धोरण वास्तवतेला धरून आहे का नाही याच्यावर आमचं लक्ष आहे नाही तर योग्य तो निर्णय घेतला. शेवटचे 2 प्रश्न साहेब नाफेडची खरेदी 15 तारखेनंतर 22 तारखेपर्यंत जरी वाढवण्यात आली असली तरी 15 नंतरच शेतकऱ्यांची तूर खरेदी केली नाही. थोडक्यात आदेश दिले जातात मुख्यमंत्र्यांकडून मात्र त्याचं इम्प्लिमेंटेशन अंमलबजावणी होत नाही खालच्या पातळीवर. प्रश्न असा आहे की नाफेडला आदेश देण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना काय? नाफेडी संस्था केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंडर आहे त्यांना आदेश तिथला येतो त्यांचा आदेश ते इथं पाळतात. इथं यांनी दिल्लीला विनंती करायची असती कृषी मंत्रालयाला की तुम्ही आमचा हा माल घ्या आणि तिकडून आदेश यायला पाहिजेत. त्यामुळं मला हे काही समजत नाही इथून आदेश दिला त्याची अंमलबजावणी किती होईल हे मी काय सांगू शकत नाही. पण कदाचित त्यांनी दिल्लीला सांगून ही जर व्यवस्था केली असेल तर प्रश्न कदाचित सोडवायला मदत होईल. पण पुन्हा मी तुम्हाला सांगतो की शेवटचा दाणा जोपर्यंत शेतकऱ्याच्या घरातला जात नाही तोपर्यंत आम्हाला चिंता आहे.